नमस्कार साहेब, नमस्कार या साहेब या। दोन मिनिट मी आलोच। शांतता पाळा। कलेक्टर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। क्षणातच आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। कलेक्टर साहेब या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। कलेक्टर साहेबांचं आगमन झालेलं आहे तेव्हा मी आदरणीय मुख्याध्यापकांना अशी विनंती करतो की त्यांनी कलेक्टर साहेबांचं स्वागत करावं। कलेक्टर साहेबांचं स्वागत झालेलं आहे। साहेबांकडे वेळ कमी असल्यामुळं मी लगेच कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना दोन शब्द मार्गदर्शन करावं, त्यानंतर सत्कार सोहळा संपन्न होणार आहे। प्लीज सर। नमस्कार। माझे सर्व गुरुजन व सर्व शिक्षकांना माझा नमस्कार व चरण स्पर्श। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याशी दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली, मी आभारी आहे। इथं बसलेले माझे गुरुजन वर्ग, आपण दिलेल्या शिक्षणामुळं ज्ञानामुळं बरेच विद्यार्थी मोठमोठ्या उद्यावर गेले असतील, त्यातील मी एक। विद्यार्थ्याचं जीवन घडविण्यासाठी शिक्षकांचा आशीर्वाद असावा लागतो, तो जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही। पुस्तकाशी मैत्री व त्याचे ज्ञान, तेच आपले जीवन बदलू शकते। म्हणून म्हणतो, मोठे व्हा, अभ्यास करा, नोकरीला लागा। दोन मिनिटात मी तुम्हाला माझा जीवन प्रवास सांगतो। मी नववीत असताना माझे आई वडील मला सोडून देवाघरी गेले। शिक्षण सोडावं लागणार या चिंतेत असताना डोक्यावर हात पडला, तो शिक्षकांचा, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे। हे शिक्षकांनी लक्ष देऊन ऐकावी ही विनंती। नवीत असताना आई वडील गेले, मुख्याध्यापक साहेबांनी शिक्षणाची जबाबदारी घेतली, तिथं मन लागत नव्हते, म्हणून पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले। तिथं हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय केली व तिथून माझा जीवन प्रवास सुरू झाला। Thank you.
गुड मॉर्निंग, बसा खाली। यश यश, अरे शाळा सुरू होऊन 2 महिने झालेत, तू अजून आहेस तसाच आहेस, ठसकी मास। कधी पुस्तक काढत नाहीस, वाचत नाहीस, लिहित नाहीस, बोलत नाहीस का काही विचारतही नाहीस, का असा वागतोस? आई वडिलांना का डुबवतोस? शाळा सोडून त्यांना कामामध्ये मदत का करत नाहीस? साहेबांनी तुझं नाव या शाळेत घेतलंच कसं हेच मला कळत नाही। स्वतःचा नाही निदान आई वडिलांचा तर विचार कर, किती काबार कष्ट करून तुला शिकवत असतील ते। मॅडम गणित झाले बघते। यश यश, माझ्याकडे गणिताची लेटर आहे। ना ते काही बरं वाटत नाही। अरे रडायला काय झालं? अरे वेळा बिळा आहे की काय? जरा वेगळंच कारण दिसतंय मला, याला गणितच कळत नाही तर का घंटा सोडवणार? ए गप्रे, यश मॅडम तुला रोज रोज बोलतात याचं तुला काहीच वाटत नाही? बघतोस काय, बोल ना। बोलणार काय, बुद्धीची एवढी? यश तुला इथं करमत नाही का? आईची आठवण येते।
बस खाली, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही। नेमकं काय चाललं हेच मला कळत नाही। काही विचारलं तर नुसता पाहतो, वर्गात नुसत्या झोपा काढत असतो। अगं तू एवढं कशाला टेन्शन घेतेस? एक वेळ यश यश काय झालं? बापरे किती लागलं डोक्याला। यशु काय करतेस? सर्व बघताय तिकडं, चल इथन। आता कसं वाटतं?
राशू चल येतोय मी, आज थोडा उशीर झालाय बघ. ओके बाय. पण हे खरं आहे मॅडम, मार्कशीट खरी आहे, मुलगा खूप हुशार आहे, पण आता तो तसा का वागतो हे जाणून घेणं शिक्षकांचं काम. सर मी बोलते. सर माझी तब्येत ठीक नाही आहे, मी उद्याला शाळेत येऊ शकणार नाही. मला उद्याची रजा हवी आहे. मी अर्ज पाठवून देते. थँक्यू सर. साने हे घ्या, यावर सर्व शिक्षकांच्या सह्या घेऊन या. हो सर. नमस्कार सर. नमस्कार. या आपण. मी अस्मिता पवार, आर्यन हायस्कूल वाशिम येथून आले. आर्यन हायस्कूल वाशिम, हा आठवलं. तुमच्या शाळेत आमचा एक विद्यार्थी येत जातो, तुम्ही ओळखता का मॅडम त्याला? हो सर, मी त्याची वर्ग शिक्षिका. तुम्ही येसच्या वर्ग शिक्षिका? अरे मॅडम उभे का, बसा ना बसा. साने इकडे 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 इकडे. साने या आपल्या एसच्या वर्ग शिक्षिका आहेत बरं? काय नमस्कार मॅडम. आमचा एस कसा आहे मॅडम? तो बरा तर आहे ना, आमची आठवण काढतो का नाही मॅडम? आम्हाला त्याची खूप आठवण येते. अरे रे हळूहळू मॅडम, आहेत ना इथं. अगोदर चहा पाण्याची व्यवस्था कर, मग निवांत बोलू आपण. जा आता घेऊन येतो सर. ठीक आहे मॅडम. एसचं आणि याचं खूपच जमायचं. याच काय, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत होता तो. एस सारखा विद्यार्थी या शाळेला मिळाला नाही आणि कधी मिळणारही नाही. त्याने या शाळेला नाव लौकिक सर्व काही मिळून दिलं. मग त्याला या शाळेतून दाखला का दिला? वेळच वाईट होती, परिस्थितीमुळे सगळे हतबल झाले होते. असो तुमचे येण्याचे प्रयोजन मॅडम. मला यशविषयी थोडी माहिती पाहिजे. त्याच्याविषयी किती सांगितलं तरी कमीच आहे. तो या शाळेचा हिरो होता. अभ्यासात तर पुढे होताच, पण खेळातही नंबर वन होता. नेहमी याचीच वाहवा असती, नुसतं डोक्याला ताप. नाहीतर काय, विद्यार्थी ते विद्यार्थी शिक्षक पण यांचीच वाहवा करत असतात, जसं काय आम्हाला काही येतच नाही. एखादं उत्तर चुकलं की आपल्याला उचकणी देतात, बघा शिका यशकडून काहीतरी असं बोलतात. नाहीतर काय, यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. बरोबर, यांना धडा शिकवायलाच पाहिजे. काळजी करू नका, यांना मी असा धडा शिकवन ते आम्हाला कधीच विसरणार नाहीत. तर ठरलं, यापुढे ते कोणत्याही खेळात जिंकायला नको का, अभ्यासात त्यांची वाहवा व्हायला नको. कळलं? हो हो तसंच व्हायला पाहिजे. आई आई. सर काय झालं आईला? त्यांची त्यांची तब्येत बरोबर नाही. काही नाही रे, थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून बोलावलं त्यांना. तू आज जा, हातपाय तोंड धुवून घे, मी जेवण लावते. बरं आई. किती पैसे झालेत? पैसे नकोत, स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर औषध घेत चला.
आता त्या औषधांचा काय फायदा? जे व्हायचं ते होणारच ना. अच्छा ए तुम्ही. येतो का आई? ठीक आहे. सांभाळून जा हा. काय झालं? अरे पायाला अचानक चक्कर येऊन पडली, तिला दवाखान्यात नेलंय. काय? हो ती काही बोलतही नव्हती, डोळेही उघडत नव्हती. खूप रडत होती बिचारी. ठीक आहे चला. मावशी शांत व्हा, काहीतरी मार्ग निघेल. आपण डॉक्टरांना भेटूया का?
तुम्ही त्या मुलीचं चेकअप करा, ऑपरेशनची तयारी करा. बरं सर. आणि काय जो मेडिकलचा खर्च होईल तो माझ्या नावे करा. ओके 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 सर. आई 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 काय झालं? थोडे पैसे असतील तर दे ना. कशाला? ती आमच्या वर्गातील पायाला आहे ना, ती खूप आजारी आहे, उपचारासाठी पाहिजेत होते. थांब बघते हा. एवढेच आहेत. ठीक आहे, येतो मी. हा ये. साहेब तुम्ही? हो, पेशंट बघायला आलो होतो, म्हणलं तुम्हाला भेटून जावं. बरं केलं, या बसा. बसा, मी चहा ठेवते. नको नको, तुम्हाला कशाला त्रास? काय म्हणते तब्येत? म्हणजे त्यांना राजकारणाची फार आवड, कुणाच्याही गरजेला धावून जायचे ते. पण चांगल्या कामाला विरोध करणारे असतातच, आणि तिथे पण होतेच. काय झालं मीटिंगचं? काय नाही, निवडणुकीला उभं राहायचं नाही म्हणतो. मग जाऊ द्या ना, कशाला उगीच दुश्मनी त्यांच्याशी? म्हणजे त्यांना घाबरून माघार घ्यायची मी? घाबरून नाही, पण काळजी करू नकोस, काही होणार नाही. चहा ठेव.
मालक तुम्ही बोलावलत मला बबन कोणत्याही परिस्थितीत दिनकरा उद्या तहसील पर्यंत जाता कामा नाही ठीक आहे मालक नाही जाणार त्यो आणि हो जरा जपून कोणाला कळता कामा नाही मालक तुम्ही अजिबात काळजी करू नका या हाताचं काम या हाताला कळणार नाही बघा ठीक आहे जा कामाला लाग ठीक आहे मालक ते फॉर्म भरायला गेले आणि परत आलेच नाही खूप वाईट झालं नशिबासमोर कोण जाणार ठीक आहे स्वतःची काळजी घ्या बरं हे तुम्ही ठीक आहे पप्पा पप्पा अरे हो हळू काय झालं माझ्या वर्गातली पायल आहे ना ती अचानक आजारी पडली माझ्या सर्व मित्रांनी पैसे जमा केले आहेत मला थोडे पैसे पाहिजे होते एवढेच आहेत बेटा चालेल हो थँक्यू पप्पा थँक्यू पन्नास हजार रुपयांची गरज आहे अस
जेवढे होतील तेवढे होतील, तुला काय करायचं त्याच? करा करा, मागा भीक, आम्ही पण देणार 4 आणि 8 आणे. 4 आणि 8 आणे तुझ्याकडे ठेव, तुझ्या कामी येतील. भिक्कारी कुठले, आम्ही पण बघतो भीक मागून किती पैसे जमा होतात. चला रे. यश, सर्व विद्यार्थी व आमच्याकडून 25,000 रुपये जमा झाले. हे गे. धन्यवाद सर, खूप उपकार झाले. अरे हे काय करतो? येतो सर. ये ये. बोला सर. तुमची फी काय आहे सर? 40,000 रुपये सर्व मोजून आणलीत सर. आता तर आमची पायर वाचेल ना. काळजी करू नका, तिला काहीही होणार नाही सर. बाकीचे रुपये पण आम्ही लवकरच जमा करू. हो सर, पण आमच्या पायाला वाचवा. काळजी करू नका, आत्मविश्वास ठेवा, ती ठीक होईल. ठीक आहे सर. आमची विनंती आहे, आमच्या पायाला वाचवा. ठीक आहे, या तुम्ही. नमस्कार सर. नमस्कार. रेश्मा. यस सर. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. ओके सर. पण हे त्या मुलांनी त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी जमा केलेली फीज आहे ही. मॅडम, त्या मुलांचं आणि त्या मुलीचं रक्ताचं नातं नाही, तरी तिचा जीव वाचवण्यासाठी ते जीवाचा किती आटापिटा करीत आहेत. जर प्रत्येक शाळेत असे आदर्श विद्यार्थी निर्माण झालेत ना, कोणताच गरीब विद्यार्थी पैशाअभावी दगावणार नाही किंवा शाळेची फी दिली नाही म्हणून त्याची परीक्षा रद्द होणार नाही. हे विद्यार्थी सर्व शाळांसाठी आदर्श राहतील. बरोबर आहे सर, मी ऑपरेशनची तयारी करते. ऑपरेशन इज सक्सेसफुल. तिची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे, तिला थोड्या वेळाने होश येईल तेव्हा सर्व तुम्ही तिला भेटू शकता. आता काळजी करण्यासारखं तसं काही नाही. धन्यवाद सर, राहिलेली रक्कम आम्ही लवकरच जमा करू. त्याची काही गरज नाही. चंद्या नावाच्या मुलाने 10,000 रुपये अगोदरच जमा केले. काय त्याने? हो, पण का? काय नाही सर. काय नाही, सहज. सर, खर्च तर 1 लाखापर्यंत गेलाय ना, मग बाकीची रक्कम? मॅडम, बाकीची रक्कम मी डोनेट करणार आहे. सर तुम्ही? हो. तुमचं एकमेकांशी रक्ताचं नातं नसून तुम्ही एवढं सगळं काही करू शकता, मग माणुसकीच्या नात्यानं माझं काही कर्तव्य आहे की नाही?
आता तुम्ही निवांत शाळेत जाऊ शकता. ठीक आहे सर. ओके धन्यवाद सर. आम्ही हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. अरे उपकार वगैरे काही नाही. तुमच्यामुळे जर थोडस पुण्य माझ्या वाट्याला येत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. काळजी घ्या. ठीक आहे चला निघूया. उपकार मानण्याची गरज नाही. ती माझी पण वर्ग मैत्रीण आहे. म्हणलं प्रत्येक कामात तू माझ्या समोर असतो. अभ्यासात खेळात स्वभावात म्हणलं या कामात तर तुझ्या बरोबर असू दे. आपला आपसात कधी जमलं नाही. पण मला हे तुझं कार्य पाहून तुला मिठी मारावीशी वाटते. दुसऱ्यासाठी सटणारा, अडी अडचणीला समोर जाणारा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा, मुखावर सदैव हास्य असणारा विद्यार्थी म्हणजे यश. पण अचानक आलेल्या एका वादळामुळे तो फार बदलून गेला. वादळ? कसलं वादळ? त्याच्या आईच्या मृत्यूचे वादळ. म्हणजे त्याची आई? हो, कॅन्सरमुळे गेली ती. त्याची नवीची परीक्षा होताच ती गेली. हा धक्का तो सहन करू शकला नाही. पायाखालची जमीन गेल्यामुळे तो फार बदलून गेला. त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु आम्ही त्याची समजूत काढून त्याला दुसरीकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आले. मॅडम, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं खूप नाजूक असतं. ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी माझं कर्तव्य पार केलं. आता तुमची वेळ आहे. एका हुशार विद्यार्थ्याची माती व्हायला नको आणि कोण्या पालकाचा शिक्षकावरून विश्वास उडायला नको. बस एवढीच विनंती. अहो सर, हे काय, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. शब्द देते मी. एवढीच विनंती. येते सर. या, नमस्कार. तुम्ही यशच्या वर्ग शिक्षिका ना? हो. मी तेजस. मॅडम, आमचा यश कसा आहे? बरा आहे ना तो? हो. तो तिथेही वर्गात पहिला येत असेल ना? सगळ्यांशी कसा मिळून मिसळून राहत असेल? नाही अग, आपला यश आहे तसा गुलाबाच्या फुलासारखा सुगंध दळवणारा. तिथेही तो सर्वांना हवा हवासा वाटत असेल ना? तो आमची आठवण काढत असेल ना? मॅडम, त्याला सांगा आम्हाला त्याची खूप आठवण येते. आम्ही सर्व मजेत आहो, त्याला सांगा. मनाव छंदे अभ्यास पण करतो. त्याची खूप आठवण येते मनाव. मला तर आश्चर्यच वाटते. पण हे खरं आहे मॅडम. त्याची खूप आठवण येते मनावर. शिकायचं नसेल तर शाळेतून नाव का काढून घेत नाहीस? <स्थाथ
काय झालं? मॅडम ती मुलगी. मी पायल, यशमुळे जिवंत आहे. तुमचा विद्यार्थी आहे ना तो? मला कळालं यशची शिक्षिका आली आहे म्हणून तुमच्यासाठी हे आणायला गेले होते. असाच आहे ना तो गुलाबाच्या फुलासारखा? मॅडम, त्याला स्पर्श केल्यासारखं वाटलं. बसा खाली. थँक यू मॅडम. यश, यश, दप्तराने पुस्तक घेऊन समोर आहे बाळा. रोज तो आता इथेच बसायचं, ओके? मी आज तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार आहे. उद्याला माझा वाढदिवस आहे. थँक्स. सगळ्यांनी माझ्या घरी उद्याला वाढदिवसाला यायचं. आणि हो, सर्वांनी माझ्यासाठी भेटवस्तू पण आणायच्या, ठीक आहे? आणणार ना यश? येशील ना उद्या वाढदिवसाला? गिफ्ट आणशील ना माझ्यासाठी? सर्वांनी नक्की यायचं. यश, विसरायचं नाही. यश, मॅडमच्या वाढदिवसाला नाही येणार. वाढदिवसाला का तोंड घेऊन येणार आहे? मॅडमला द्यायला काही वस्तू लागेल की नाही?
तिथे तर कोणीच दिसत नाही. गेला असेल, हे घ्या. ठीक आहे, तुझा हात. गुड मॉर्निंग, बसा खाली. थैंक यू बस. आता रडायचं नाही. माझ्या तुला तुझी आई दिसते ना, दिसते ना. मग आता आई जे सांगते ते ऐकायचं. ऐकशील ना? तर मग ऐक. मला या वर्गात दुःखी, शांत, उदास असलेला यश नकोय. मला त्या शाळेतील यश पाहिजे जो आजही त्या शाळेतील मुलामुलींच्याच नाही तर शिक्षकांच्याही गळ्यातील ताईच होता. आजही त्या शाळेतील मुलं मुली, शिक्षक तुझ्या आठवणीत आसवे घालतात. बस बस, आता रडायचं नाही. आता फक्त हसायचं, खूप खूप अभ्यास करायचा, यशाचे उंच शिखर गाठायचे. आणि हो, भियायचं नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. माऊलीचा हात माझ्या डोक्यावर पडला आणि माझे आयुष्य बदलून गेले. शिक्षिकेच्या रूपात साक्षात आई मिळाली. त्या माऊलीच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोचलो आणि आज तुमच्या समोर उभा आहे.